नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला केतकीताई यांचा अनुभव सांगणार आहे ताई म्हणतात ता ही गोष्ट तीस वर्षापूर्वीची त्यावेळी जेव्हा माझी आजी म्हणजे वडिलांची आई होती तेव्हा आजीच्या अंगात देवी यायची मग जेव्हा जेव्हा आजीच्या अंगात देवी यायची ती एकसारखी घुमत आणि जर तिला एखादा श्रद्धाळू भक्ताने काही जाणून घेण्याबद्दल प्रश्न केला तर आजी म्हणजेच तिच्या अंगात संचारलेली देवी माय ही त्या प्रश्नाचे उत्तर देत बरेच लोकांना देवी माय हिने दिलेली उत्तर सत्य असल्याचे कळल्याने त्यांची माझ्या आजीवर म्हणजेच तिच्यात संचारणाऱ्या देवीवर विश्वास बसू लागला आजीच्या जेव्हा अंगात येत आणि ती घुमत त्यावेळी तिला पाहून मला ही भीती वाटत पण माझ्या काही मैत्रिणी आजीची नक्कल करून मला चिडवत असे तेव्हा मला माझ्या त्या मैत्रिणींचा खूप राग येत मी बरेच वेळा आजीला विचारले आजी खरंच तुझ्या अंगात देवी येते का तेव्हा आजी माहित तेवा मला एवढेच म्हणत माहीत नाही पण जेव्हा देवी माझ्या अंगात येते तेव्हा मला स्वतःचाच विसर पडतो असेच एकदा माझी मैत्रीण निलिमा हिने आजीच्या अंगात देवी आल्याचे पाहिले आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला ती सर्व मैत्रिणींना आजीची नक्कल करून दाखवू लागली आणि इतर मुली ते पाहून हसू लागल्या मला खूप वाईट वाटले एक वेळ मनात विचार आला की शिक्षण सोडून घरी बसावे म्हणजे ह्या असल्या निंदा करणाऱ्या लोकांचे तोंड पाहायला नको मी त्या दिवशी जेव्हा घरी आले तेव्हा खूप रडले आणि जेव्हा आईने मला रडण्याचे कारण विचारले तेव्हा मी तिला कसे निलिमाने आज कॉलेजमध्ये आजीची निंदा उपहास केला हे सांगितले तेव्हा आईने मला सांगितले तू वाईट वाटून घेऊ नको कारण जे जे घडते ते कोणाच्याच हातात नसते आपण फक्त आपल्या इष्टदेव यांना प्रार्थना करायची की त्यांनी सदैव आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी मग मी आईला विचारले आपले इष्टदेव गजानन महाराजना मग आई हो म्हणाली जेव्हा आई तिच्या कामासाठी निघून गेली तेव्हा मी गजानन बाबा यांना प्रार्थना केली की मला निलिमाहीचे काही वाईट व्हावे ही इच्छा नाही फक्त तिला जाणीव व्हावी की भगवंत आणि भक्त यांची निंदा करू नये असे महाराजांना बोलून मी त्यांना नमस्कार केला आणि झोपण्यासाठी निघून गेले पुढच्याच महिन्यात नवरात्र आली तेव्हा आजीच्या अंगात देवी येते हे परिसरातील आणि परिचयातील लोकांना माहीत असल्याने त्या आजीला त्यांच्या समस्या यासंबंधी प्रश्न विचारण्यासाठी येत निलिमा ही आमच्या घराजवळच राहत असल्याने तिची आई देखील नवरात्रीत आजीला म्हणजे तिच्या अंगात येणाऱ्या देवीला प्रश्न विचारण्यासाठी आली आणि जेव्हा आजीच्या अंगात देवी संचारली होती तेव्हा निलिमाच्या आईने देवीला प्रश्न केला की निलिमाचे बाबा यांना त्यांच्या नोकरीत बढती कधी मिळेल तेव्हा देवीने म्हटले की निलिमाचे बाबा यांना नोकरीत बढती मिळणार नाही तर त्यांच्यावर संकट येणार आहेत सावध रहा ते ऐकून निलिमाची आई घाबरली आणि पुढे काही प्रश्न विचारणार तेवढ्यात आजी बेशुद्ध पडली ती दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आली निलिमाच्या आईची देवीवर श्रद्धा होती त्यामुळे देवीने सांगितलेल्या गोष्टींवर तिचा सा विश्वास होता परंतु जेव्हा तिने ही गोष्ट घरी सांगितली तेव्हा निलिमा आणि तिचे बाबा हसू लागले आणि निलिमेच्या आईस म्हणाले तू देखील अशा गोष्टींवर विश्वास ठेवतेस बावळट कुठली आणि पुढील पंधरा दिवसातच मला वर्तमानपत्रात बातमी वाचायला मिळाली की निलिमाच्या वडिलांना लाच घेण्याच्या गुन्ह्याखाली अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ती बातमी पाहताच मला खात्री झाली की माझ्या आजीत देवीचा वास आहे आणि ती कोणाशी भोंदुगिरी करत नाही की कोणाला लुबाडत नाही फक्त तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते पण गजानन महाराजांना मी प्रार्थना केली होती तिची प्रचिती मला आली या घटनेनंतर निलिमाने कधीही माझ्या आजीची निंदा किंवा उपहास केला नाही जय गजानन श्री गजानन गण गण गणातबोते ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणा बोते।